ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सावत्र आई वडिलांच्या अत्याचारातून दोन सख्या भावांची सुटका. ढोणेवाडीतील प्रकार. ढोणेवाडी तालुका निपाणी येथील वडील व सावत्र आईने दोन सख्या लहान भावांचा मानसिक व शारीरिक छळ करून त्यांचे बालपण हिरावून त्यांचे जगणं असह्य करणारी घटना घडली आहे. या लहान मुलांवर झालेल्या अत्याचाराची दखल घेत बेळगाव जिल्हा बाल कल्याण मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी त्या मुलांची सुटका करून बेळगावच्या बाल संगोपन केंद्रात त्यांची रवानगी केली. माणुसकीला काळीमा फासणारी घटना ढोणेवाडी येथे घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मूळ कारदगापन सध्या ढोणेवाडीतील लक्ष्मीनगरमध्ये तानाजी कांबळे हा आई दुसरी पत्नी व आपल्या दोन मुलांसमवेत राहत आहे. संस्कार तानाजी कांबळे वयवर्ष 4, समर्थ तानाजी कांबळे वयवर्ष 8 या दोन कोवळ्या मुलांवर सावत्र आई व तानाजी हा वारंवार दारू पिऊन मारहाण करणे, शारीरिक आणि मानसिक छळ करून त्यांचे बालपण हिरावून घेतलं होतं. हात व अंगावर भाजणे, मारहाण करणे, अंगाचा चावा घेणे यासह अनेक अत्याचार करीत होते. या प्रकरणाची माहिती काहींनी चाइल्ड हेल्पलाईनला दिल्यानंतर बेळगाव जिल्हा बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी सदलगा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने त्या मुलांच्या घरी भेट देऊन झालेल्या अत्याचाराची पाहणी केली. ದಿವಸರಿ 11:21 ಚೈಲ್ಡ್ ಲೈನ್ 109 ಇಟ್ಕೊಂಡು ಕಾಲ್ ಬಂತ್ರಿ. ಪಬ್ಲಿಕ್ ಯಾರು ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಟ್ ಈಗ ಮಗುವಿನ ಕೈ ಸುಟ್ಟಾರು, ನೀವು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಬರ್ರಿ ಅಂತಂದಾಗ ನಾವು ಆಗ ಸದಲ್ಗಾ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಬೀಟ್ ಪೊಲೀಸರು ಹುಂಚಾ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಅವ್ನ ತಂದೆ ಅನ್ನೋದು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ತಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ರು ಸರ್. ಆಮೇಲೆ ರಾತ್ರಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಜ್ಜಿ ಮನೆಗೆ ಇರೋಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದು. ಈಗ ನಾ ಬೆಳಗ್ಗೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಸರ್. ತಂದೆ ಯಾವಾಗ ನಾವು ಎಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಹೋಗ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ತಂದೆ ನಮಗೆ ಬರಲಿಲ್ಲ, ಅಜ್ಜಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಜ್ಜಿ ಅವ್ರ ಕಾಕ ಅವ್ರ ಹೇಳಿಕೆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಈ ಮಕ್ಕಳನ್ನ ಪೊಲೀಸರ ಮುಖಾಂತರ ತಗೊಂಬಂದಿದ್ವಿ. ಇದ್ರೊಳಗೆ ನಮ್ಮ ಸದಲ್ಗ ಪೊಲೀಸರಾಗಲಿ, ಡೊನೆನಟ್ಟಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಆಗಲಿ ಫುಲ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್. ಏನೇನು ಸರ್ ಅವ್ರಿಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನೇನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು? ಈಗ ಏನ ತಂದೆ ಲತ್ತುಗು ನೀಲೆ ಕೈ ಸುಟ್ಟಿದಾನೆ ಸರ್ ಮಗುವಿಂದ. ನೋಡ್ರಿ ಮಗುವಿನ ಕೈ ಸುಟ್ಟ ಹುಡುಗನ ಇದನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಎರಡನೇ ತಾಯಿ ಕಡದಾಳ ಮಗುವಿಂದ್ರಿ. ದೈಹಿಕವಾಗಿ ತ್ರಾಸ ಕೊಟ್ಟಾರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸರ್. ಈಗ ನಾವು ಈ ಮಕ್ಕಳು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಸಮಿತಿ ಮುಂದೆ ಇಡ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಿ. ನಾವು ಇಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ನಮ್ದು ಮಕ್ಕಳ ಸಹಾಯವನ್ನ ಬೆಳಗಾವದೊಳಗ್ರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ನಾವು ಇದ್ರೊಳಗೆ 9 ಜನ ವರ್ಕ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಈ 9 ಜನನು ಇಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ದುಡಿತೀವಿ 24 hours ಸರ್. 24/7 ನಮ್ದು. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ನನ್ನ ಹೆಸರು ಶಿವಲೀಲ ಹಿರೇಮಠ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ. ಯಾವುದೇ ಇದ್ರೊಳಗೆ ಬಂದರೂ ನಾವು ಎದ್ದು ಹೋಗ್ತೀವಿ ಸರ್. 24 hours ಯಾವಾಗ ಬೇಕಾದ್ರೂ ನಾವು. त्या मुलांची बाल संगोपन केंद्रामध्ये रवानगी केली आहे. याबाबत बोलताना सौ लीलावती एस हिरेमठ म्हणाल्या की या मुलांवर गेल्या 8 दिवसापासून वडील व सावत्र आई सातत्याने मानसिक व शारीरिक अत्याचार करीत होते. याची कल्पना आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही सदलगा पोलीस ठाण्याच्या सहाय्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्या मुलांवर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. मुलांची आजी रंजना कांबळे यांच्या सहमतीने मुलांना बेळगावच्या एका सामाजिक संस्थेमध्ये संगोपन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. बाल संगोपन समिती बेळगाव प्रमुख एम के कुंदरगी म्हणाले, लहान मुलांवर अत्याचार करणे चुकीचं आहे. त्या मुलांना आमच्या संगोपन केंद्रात ठेवून त्यांचे जेवण, राहण्याची व शिक्षणाची सोय करण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी लीलावती हिरेमणी, पोलीस DD नागनगौंडर, बबन सुतार उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे.